नमस्कार मित्रांनो, सफर प्रतीक सोबत या चॅनलवर मी प्रतीक सर्वांचं स्वागत करत आहे. सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या लोकांना सण हा म्हणजे साजरा करण्यासाठी वेगळं वाटत असेल कोरोनामुळं, आणि त्यात शेतकऱ्यांवर आलेलं पावसाचं संकट, यामुळे पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झाले. पण शेतकरी बंधूंना, शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की धीर सोडू नका, निसर्गाच्या पुढे काही जाता येणार नाही आपल्याला. कारण की जे काही देतो ते निसर्गच देतो. कारण व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की आज बारामती या ठिकाणी आलो होतो बाजाराची शूटिंग काढण्यासाठी. शेतकऱ्यांपर्यंत गाई म्हशीचे बैलांचे बाजार भाव पोचवायचं काम करतो आमचा दुसरा चॅनल सफर बाजाराची. तर कोणाला त्यामध्ये गाई म्हशी खरेदी करण्याचा इंटरेस्ट असेल तर त्या चॅनलवर जावा, तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळेल. मित्रांनो, आज बारामती या ठिकाणी आले आहे. आम्हाला आता मी त्या उंटाची जे व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. तो उंट म्हणजे आपण सर्वांनी पाहिला कलरचा, तांबड्या कलरचा, पांढऱ्या कलरचा उंट आपण वाळवंट भागात महाराष्ट्रात पाहतो. जे जास्त करून वाळवंटी प्रदेशात उंट आढळतात. पण आज एक उंट पाहिला मी, त्याचा कलर पूर्ण काळा होता, आज महाराष्ट्रात प्रथमच पाहिला मी. तर तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे व थोडीशी उंटाची माहिती देणार आहे. ते उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात आलेले आहेत, त्यांना ऑर्डर असतात, कार्यक्रमाचे ऑर्डर असतात, त्यांनी ते सुपारी घेऊन ते आपलं उदरनिर्वाह करतात. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि आपल्या चॅनलवर सर्वप्रथम, आपल्या चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट खूप कमी येत आहेत, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, पूर्ण वाढ झालेली अरबी उंटाची उंची खांद्याजवळ सुमारे 2 मीटर आहे आणि वजन 650 ते 700 किलोग्रामपर्यंत असते. मित्रांनो, याचा कलर काळा आहे, पाहू शकता आपण. सहसा आपल्याला 2 प्रकारचे उंट आढळतात, एक कुबड निघलेलं आणि एक अशा प्रकारे प्लेन म्हणजे पूर्ण बाग असलेला. 2 प्रकारचे उंट आपल्याला पाहायला भेटतील. उंट हा प्राणी अंगाने धिप्पाड आणि अतिशय काटक व शोषक प्राणी आहे, कारण की तो सगळ्या वातावरणामध्ये सूट होतो. त्याच्याच शेजारी पांढऱ्या कलरचा उंट आहे, पाहू शकता. आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सर्वप्रथम मित्रांनो, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसे होत आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो.